हेडलाईन्स चे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वर्धा, दिंडोरी, बारामती, शिरूर, अहमदनगर या जागांवरील उमेदवारांची घोषणा। शरद पवार गटाकडून बारामतीमधून सुप्रिया सुळेंना पुन्हा उमेदवारी। सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांशी सामना होण्याची शक्यता। शिरूर लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून पुन्हा अमोल कोल्हेंना संधी। अमोल कोल्हेंची अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांची लढत। पवार गटाकडून दक्षिण अहमदनगरमधून निलेश लंकेंच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपच्या सुजय विखेंशी लढत होणार। शरद पवार गटाकडून अमर काळेंना वर्धा लोकसभेतून तिकीट, तर दिंडोरीमधून भास्कर भगरे यांना उमेदवारी। लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही मनोज जरांगे यांचा निर्णय। कोणालाही पाठिंबा नाही, लोकसभेत ज्यांना पाडायचा त्यांना पाडा, जरांगेंकडून स्पष्ट। अजित पवार गटाच्या कोट्यातून परभणीची जागा रासपला। महादेव जानकर परभणीमधून लढणार, सुनील तटकरेंची घोषणा। परभणी लोकसभेची लढत निश्चित, महायुतीच्या महादेव जानकरांची ठाकरे गटाच्या संजय जाधवांशी लढत होणार। महायुतीत नाशिकच्या जागेबाबत वाद कायम। नाशिकबाबत वेट अँड वॉच, सुनील तटकरेंचं वक्तव्य। नाशिकबाबत 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता। दिल्लीतूनच माझ्या नावाचा प्रस्ताव आला, मंत्री छगन भुजबळांचा गौप्यस्फोट। महायुतीनं सांगितल्यास निवडणूक लढणार, नाशिक लोकसभा लढण्याचे भुजबळांकडून संकेत। महायुतीचं जागा वाटप 4 ते 5 जागांवर अडलं, 2 दिवसात जागा वाटपाचा तिढा सुटेल, फडणवीसांची माहिती। मनसेसोबत आमच्या बैठका झाल्या मात्र युतीचा अद्याप निर्णय नाही, भाजप मनसे युतीवर फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभेच्या 16 जागा आम्ही लढवणार, जागा वाढतील पण कमी होणार नाहीत, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांची माहिती। विजय शिवतार यांची बारामतीमधून माघार, शिंदे फडणवीसांकडून गुंजवणी योजनेचं पाणी पुरंदरला देण्याचं आश्वासन। माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्या चुकीच्या, मी पक्ष सोडणार नाही, अंबादास दानवेंकडून स्पष्ट, तर दानवेंशी आमचा संपर्क नाही, फडणवीसांचं वक्तव्य। अमरावती लोकसभा निवडणुकीतून शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची माघार, अडसूळ प्रहारच्या दिनेश भूप यांना पाठिंबा देणार। मी पुण्यामधून अपक्ष लोकसभा लढणार, जरांगे पाटील संध्याकाळी भूमिका घेतील, वसंत मोरेंची प्रतिक्रिया। ईडीचा केजरीवाल सरकारला मोठा झटका, मंत्री कैलास गेहलोत यांची ईडीकडून 5 तास चौकशी। दारू घोटाळ्यातील ड्राफ्ट गेहलोत यांनी बनवल्याचा आरोप। आयपीएलमध्ये आज लखनौ आणि पंजाबची लढत, संध्याकाळी 7:30 वाजता लखनौच्या एकाना स्टेडियमवर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।